नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये आज मी तुम्हाला घट विसर्जन कधी व कसे करावे कलश कधी उचलायचा दिवा कधी उचलावा तांदूळ पान सुपारी फुले या साहित्यांचे काय करावे आपण जे पाट आणि चौरंग मांडलेलं आहे त्याच्यावरती जे लाल कपडा अंतरलेला आहे त्याचे काय करायचे याच्याबद्दल सांगणार आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्राची सुरुवात घटस्थापनेने केल्यानंतर अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाचे विसर्जन करायचे असतात याबद्दलचाच माझा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनं तर आता मी तुम्हाला सांगते की घट विसर्जन आणि घट हलवणे हे दोन वेगळेवेगळे प्रकार आहेत काही ठिकाणी नवमीच्या दिवशी सकाळी पूजा आरती करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य केला जातो आणि या दिवशी परड्या सुद्धा भरल्या जातात तर परडीमध्ये आपण मुगाची उसळ धपाटे आणि पुरणपोळी या नैवेद्य परडीमध्ये ठेवला जातो हळदी कुंकू वाहिले जाते दक्षिणा ठेवली जाते आणि देवाला सुद्धा हा नैवेद्य ठेवला जातो आणि त्याच्यानंतर घट हलविले जातात तर घट हलवले आणि उचलणे हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत घट हलवून ते घट त्या जागेवरच ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लोक उठून सर्व देवाची पूजा आरती केल्यानंतरच आपण हे घटाचे विसर्जन करायचे असते कलश उचलायचे असते तर नवरात्री म्हणजे नऊ दिवस म्हणजे नऊ दिवस आपण देवीचे पूजन करायला पाहिजे तर या आणि ज्यांनी नऊ दिवसाचे उपवास केलेले आहेत त्यांनी नवमीच्या दिवशी दुपारी बाराच्या नंतर उपवास सोडले तर चालते उपवास सोडा सोडण्याआधी तुम्हाला हे सर्व जर तुमच्याकडे परडी भरण्याचा कार्यक्रम होत असेल आणि नसेल तरी सुद्धा तुम्ही दुपारी बाराच्या नंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्ही तुमचे नऊ दुप दिवसाचे उपवास हे सोडू शकता आता हे सर्व कलशाचे साहित्य धान्य सुपारी तांदूळ हे सर्व साहित्याचे काय करायचे आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे घट उचलताना आपल्याला पाच पुरुष मंडळींची गरज पडते तुम्ही लहान मुलांना पाच लहान मुलांना सुद्धा बोलवून हे घट उचलायला त्यांची मदत घेऊ शकता तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की आपल्याला घटाला जे आपण फूल माळ पानांची माळ दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ वाहिलेली असती हे सर्व आपल्याला एक ठिकाणी गोळा करून घ्यायचे असतात आणि तुम्ही कलशावरती घटाच्यावरचे जे तुम्ही मातीचे किंवा धातूचे जे कलश ठेवलेले आहेत त्याच्यावरती जे तुम्ही पान फुलांची माळ वाहिलेली असेल हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी गोळा करून घ्यायचे आहेत आणि ते घट तुम्हाला काढून घ्यायचे आहे तर आता मी तुम्हाला सांगते की हे जे नारळ आहे हे आपण हे नारळ फोडून याचे प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खायचे आहेत आणि याच्यावरती तुम्ही आंब्याची किंवा खायची पाणी जर लावलेली असली तर हे सुद्धा आपण त्या निर्माल्याच्या साहित्यामध्ये सर्व व्यवस्थित गोळा करून घ्यायचे आता हे सर्व साहित्याचे आपल्याला भूमि विसर्जन करायचे भूमि विसर्जन करायचे म्हणजे तुमचा एखादा प्लॉट असेल तुमची शेती असेल त्याच्यामध्ये टाकलेले सर्वात उत्तम आता हे कलशाचे पाणी आहेत हे आपल्याला एका फुलाच्या सहाय्याने आपल्या सर्व घरामध्ये अगदी थोडे थोडे हे शिंपडायचे आहे आणि या कलशामध्ये जे आपण सुपारी आणि नाणं ठेवले आहे ते नाणं तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि सुपारीचे सुद्धा तुम्ही विसर्जन करायचे आता हे जे धान्य उगवलेले आहेत तर हे धान्य जे आहेत हेचा बायका आपण हे केसांमध्ये माळायचे असतात आणि पुरुषांच्या नेहरू टोपीमध्ये सुद्धा हे तुरा लावायचं असतो तर हे जे माळा वाहिलेले आहेत आपण आणि हे जे खायचे पाने लावलेले आहेत हे सर्व तुम्ही गोळा करून घ्यायचे आहेत आता हे बघा देवीला आपण जे फुले वालेली आहेत माळ वाहिलेली आहे आणखी इतर दररोज तुम्ही नऊ दिवस जर फुले उचलले असेल तर तुमचे जास्त निर्मल्य गोळा होणार नाही पण शेवटच्या दिवशीचे जे आहेत फुल वगैरे हे सर्व तुम्ही पायाला कुणाच्या पायाखाली येऊ नये अशा विचार करून सर्व एका ठिकाणी गोळा करून घ्या देवीला तुम्ही फुलांची माळ वाहिलेली असेल ते सुद्धा तुम्ही काढून सर्व साहित्य एका ठिकाणी तुम्हाला जे विसर्जन करायचे आहे त्यामध्ये तुम्ही सर्व गोळा करून घ्यायचे आता तुम्ही या ठिकाणी पूजेमध्ये सुपारी मांडलेली असाल याचेसुद्धा तुम्ही विसर्जन करायचे आहे आता हे जे तांदूळ बनलेले आहेत हे तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा तुम्ही हे आपल्या दररोजच्या किचनमध्ये सुद्धा तुम्ही ह्याचे गोड पदार्थ करून हे सुद्धा तुम्ही खाण्यामध्ये वापर करू शकता ते हे सर्व सा साहित्य तांदूळ जे आहेत ते तुम्ही एकत्र करून स्वच्छ धुवून पक्ष्यांना घाला किंवा तुम्ही स्वतः ह्याचे प्रसाद म्हणून गोड पदार्थ करून ह्याचे सुद्धा तुम्ही खाण्यात उपयोग करू शकता आता तुम्ही घट मांडण्याच्या ठिकाणी जर देवीचा फोटो टाक मूर्ती काही मांडली असेल तर तुम्हाला दसऱ्या दिवशी त्याची अभिषेक करून जिथे तुम्ही त्याची मांडणी आधी करत होता देवघरामध्ये तिथे व्यवस्थितपणे त्याची मांडणी तुम्हाला करून द्यायची आहे आता तुम्ही हे लाल कपडा अंतरला था हे सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून देवघरामध्ये ठेवू शकता आता मी तुम्हाला या दिव्याबद्दल सांगणार आहे तर हे दिवा तुम्हाला दसऱ्या दिवशी उचलायचा आहे पण ह्याच्यामध्ये जर तेल असेल तर तुम्ही हे फुंकून अजिबात विझवायचे नाही जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तुम्हाला हा दिवा तेवत ठेवायचा आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करून तुमच्याकडून काही चूक भूल घडली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला मी हे पण सांगते की जर तुम्ही अष्टमीला किंवा नऊ दिवसात कधीही देवीची ओटी भरलेली असेल तर तुम्ही ते ओटीचे सामान याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही नक्की पहा तर या ओटीचे सामानाचे तुम्हाला एका सवाशणी स्त्रीची ओटी भरून त्याचे उपयोग करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हे घटविसर्जनाचे माझे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टी टाइम विथ वैशाली